रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास. आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे. गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला. 24 तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली आहे, जिथे आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे. सारथी संस्थेमार्फत अधिछात्र वृत्ती शिष्यवृत्ती PhD करिता योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना 116.34 कोटी रुपये वितरित. सारथीकडून मागील 3 वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या 58 विद्यार्थ्यांची UPSC तर 304 विद्यार्थ्यांची MPSC मार्फत निवड. छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी 32,639 विद्यार्थ्यांना 31 कोटी रुपये वितरित. तसंच यावर्षी 46,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी मंजूर. सारथी मार्फत 36,726 विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं. शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू. रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास. धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल सप्लायर्स ऑफ. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स, फ्लोर टाईल्स, विट्रीफाईड टाईल्स, स्टेप्स अँड ट्रायझर टाईल्स, पार्किंग टाईल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता: गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ, 405 मायक्रोटॉवर वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 57 48 38 49. महाराष्ट्रातील नंबर 1 TV चॅनल आवाज TV, आवाज आपल्या सर्वांचा. धुळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट, शेत शिवारातील पाणी मोटारीला केले लक्ष. चोरट्यांचा बंदोबस्त करा, बिलाडी गावातील नागरिकांची मागणी. गेल्या अनेक दिवसांपासून धुळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट बघायला मिळत आहे. आपला मोर्चा शेतकऱ्यांचा शेत शिवाराकडे वळवला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीसाठी अत्यावश्यक समजल्या जाणाऱ्या पाण्याच्या मोटारी आता चोरटे चोरून नेत असल्याच्या घटना घडत आहेत. एका शेतातून वारंवार मोटारी चोरी होण्याचं प्रमाण वाढलं आहे. या संदर्भात वारंवार पोलिसांमध्ये तक्रार देऊनही चोरट्यांचा बंदोबस्त होत नाही, म्हणून शेतकऱ्यांचा चांगलाच संताप झाला आहे. बिलाडी तसेच नगावगड शिवार परिसरात असलेल्या भगवान माळी, अंबादास माळी, नंदालाल पाटील यांच्या शेत शिवारात लागोपाठ 3-3 वेळेस पाण्याची मोटर चोरीला गेली आहे. त्यासंदर्भात पोलिसात तक्रार देऊनही कुठल्याही प्रकारचा पंचनामा अद्यापपर्यंत शेतापर्यंत येऊन पोलिसांनी केला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतीसाठी पाणी देण्यासाठी आवश्यक असलेल्या मोटारीची चोरी झाल्याने आता शेती पिकाला पाणी द्यायचे तरी कसे, असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. त्यामुळे या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करून आमच्या शिवाराकडे रोज रात्री पोलिसांनी फेरफटका मारावा, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे. माझं नाव भगवाननाथ तुमाडी, राहणारा बिलाडी. माझी शेतनगाव शिवारमध्ये आहे. माझ्या 3 वेळा मोटर चोरी झालेली आहे. पोलिसांना पण दखल दिलेली आहे, ते पण पंचनामाला येत नाही, काही नाही. आणि काय करायचं आहे, मेन 3 वेळाचं मोटर चोरून झाली. 8 दिवसापूर्वी केबल पण गायब करून टाकली. आता सगळं 1500 रुपयाचं वायरोप टाकलेलं होता, ते वायरोपसुद्धा ते तोडून घेऊन गेले. तर काय तुमची मागणी आता? आता आमचं काय हो सर, आता काही आम्हाला काही ते पोलीस लोकांनी थोडंसं मेहनत करायचे ना, दखल घ्यायची ना, ते काही दखल घेत नाही, काही नाही. लवकरात लवकर हे करायला पाहिजे त्यांनी. आणि आम्ही कमीत कमी 3 वेळाचं त्यांना पण हे केलं, तरी ते चौकशीला आलेच नाही अजून. आता पण तक्रार दिलेली आहे, ते पण अजून आलेलं नाही चौकशीला. काय करायचं आहे आता, आत्महत्या करायची पाहिजे आता. काही शेतीमध्ये काही आवडल पीक बरोबर नाही यावर्षी, काय करायचं, काय किती कुठून पैसे आणायचे. आम्ही गरीब माणसं आहेत. मोटर लगेच चोरून जाते, वायर चोरून जाते, काय काय करायचे, कुठं कुठं पैसा टाकायचे, काय टाकायचे सर. आता माझी विनंती पोलीस स्टेशन पोलिसांना केरान आमच्या शेताकडे लक्ष द्यायचं. आणि आज ना रात्री काही ना काही चक्कर मारायचं आहे, लवकरच लवकर चोरांचा बंदोबस्त करायची विनंती पोलिसांना. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज TV ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.